गुड़ धाम की दुनिया तारी। कहीं होए क्या चिटर? नहीं नहीं तेरा बापू जी ना। अच्छा अच्छा बापू जी है क्या? थोड़ा सा पानी पिया। नहीं नहीं पानी नको। और क्या ना पानी पिया ना? अरे बाबा ना ही पिया चाहे। थोड़ा पिया ना बापू जी बरो वाटे। अरे संग तो है ना नहीं। आ आ बार बार। कसला फोटो घेतलात? ते त्या सगळ्यांचा। वा काय मस्त आहे बघा बघा कसं गार्डन आहे। एकाहून एक गोष्टी आहेत बघण्यासारख्या इथे। जेठालाल जेठालाल त्या बिल्डिंगचं नाव बघ काय आहे? काय? सिंग सिंगतेल। सिंगतेल? हो म्हणजे अख्खी बिल्डिंग शेंगदाण्याच्या तेलाची बनवली? अरे सिंगतेल म्हणजे शेंगदाण्याचं तेल नाही बाबा, ते सिंगतेल म्हणजे सिंगापूर टेलिकॉम, ती इथली लोकल कंपनी आहे। अच्छा अच्छा हा सिंगतेल। अच्छा हा पोपटलाल काय विचार करतोय? मजा येते की नाही? पोपटलाल तुझ्या स्माइल वरून वाटत नाही आहे की तुला मजा येते मित्रा। नाही नाही मजा येते ना। पक्का ना? बर पोपटलाल काहीतरी बोल ना आमच्या बरोबर, बोलायला पाहिजे, गप्पा मारायला पाहिजे की नाही? नाही बघतोय हे सगळं सगळं किती चांगलं आहे ना, इथे इथे बिल्डिंग आहे, हे सगळं हे सुंदर गोष्टी, इकडचे नजारे, हेच सगळं बघतोय मी। हा पण ही सगळी सुंदरता काय कामाची जर जीवनामध्ये? हा ना हाच विचार करतोयस ना तू? हाच विचार? अरे मिळणार तुला मिळणार। खुश रहा खुश रहा यार खुश रहा। अरे बाबा पोपटलाल हा विचार करतोय की दिया कैसे जलेगा जब बाती ना हो, और जीवन का क्या जब जीवन साथी ना हो। साथी ना हो पण पोपटलाल जीवन साथी पण मिळणार आणि तुझ्या आयुष्याचा दिवा पण तेवत राहणार। काय झालं बेटा गोली? काय झालं? काय? अरे पायावर पाय ठेवला किती जोरात। सॉरी सॉरी। अरे मग पाय आत्मने ठेव ना, असा बाहेर रस्त्यावर काय ठेवतो तू? रस्ता थोडाच आहे, बस आहे, रस्ता थोडाच आहे। हा ते सॉरी सॉरी इथून सॉरी। हा फायनली आपण पोहोचलो आहे विलेज हॉटेल सेंटोसा मध्ये। अच्छा आलं का हॉटेल? जेठालाल। अरे काय जेठालाल भिडे, अरे सगळ्यांना दिसतंय की आपण हॉटेल मध्ये आलेलो आहोत, तरी आपला आलो आपण हॉटेल मध्ये। हॉटेल किती सुंदर आहे। हो अरे गुलदस्ता बघा ना किती सुंदर आणि मोठा आहे बघा। वा माझी नजर तिकडे गुलदस्त्यावर पडली। अच्छा मला तर एअरपोर्ट वरून हॉटेल वर यायलाच मज्जा आली। सिंगापूर इज फॅन्टास्टिक, ट्रेलर असा आहे तर पिक्चर कसा असेल? बबीता जी तुम्ही तर अगदी माझ्या तोंडातले शब्द घेतले। चला चला आपण इकडे एक सेल्फी घेऊया। या ना बाबा जी। वेलकम वेलकम। तुम्ही? मी भाविन, आम्ही थॉमस कुक कडून आलो आहोत, आणि थॉमस कुक तर्फे मी तुम्हा गोकुळधाम वासियांचं सिंगापूर मध्ये स्वागत करतो। वेलकम टू सिंगापूर। थँक यू थँक यू व्हेरी मच। थँक यू। भाविनजी तुम्ही तुमचं नाव तर सांगितलं पण त्यांनी स्वतःच नाव नाही सांगितलं, तुमचं नाव काय हो? रिंकू सरकार। रिंकू सरकार, वा 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 जबरदस्त नाव आहे, मस्त मस्त आवडलं। मिस का मिसेस? मिसेस। पोपटलाल तुझी सरकार बनण्याच्या आधीच पडली।
आय होप तुम्हा सर्वांना इथे पोहोचायला काही त्रास झाला नसेल. नाही नाही त्रास कसला झाला नाही. इनफॅक्ट आम्हाला तर खूप मजा आली. तुमच्या ह्या पॅकेज मध्ये तुमचं ब्रेकफास्ट लंच आणि डिनर हे सगळं इन्क्लूड आहे. म्हणजे ते ब्रंच आणि मिडनाईट बुफे नसणार. भाविनजी तुम्ही एक काम करा, या गोळ्याला ना किचन मध्ये झोपवा तुम्ही. एक्सक्यूज मी भिडे भाऊ. सॉरी सॉरी कोमल वहिनी, मी असाच. डोंट वरी, तुम्हाला सगळं काही मिळणार आणि हो बेस्ट इंडियन फूड पण मिळणार. थँक्यू 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 सो मच. क्या बात है क्या बात है क्या बात है. बापूजी ऐकला. आणि हो तुम्हा सर्वांचा पुढचा प्रवास खूपच मजेशीर होणार आहे. अरे वा, अच्छा काय काय होणार आहे जरा सांगा ना प्लीज. सॉरी हे तर मी सांगू शकणार नाही, हा प्रोटोकॉल आहे. अच्छा कुठला कॉल आहे. प्रोटोकॉल प्रोटोकॉल नाही ते तर मी ऐकलं, पण त्याचा अर्थ काय. नियमबद्धता म्हणजे नियमबद्धता. समजलं मला समज. हा ज्यांनी तुमची बुकिंग केली आहे त्यांनी इन्फॉर्मेशन द्यायला मनाई केली आहे. पण तुम्हाला इथून पुढे कुठे कुठे जायचं आहे आणि काय काय करायचं आहे हे या एनव्हलप मध्ये सविस्तर लिहिलेलं आहे. तुम्हा सगळ्या गोकुळधाम वासियांसाठी हा एनव्हलप आहे. कोणी पाठवलं. तुमच्या सगळ्यांचा दिवस मजेशीर असू दे. हॅव फन. थँक्यू गुड डे. बाय रिंकूजी. अरे मिसेस आहे ती कुणाची तरी. हो हो पण मॅनर्स असतात ना रे बाबा. अरे भिडे ते एनव्हलप आहे भाऊ. मुंबई असो की सिंगापूर, एनव्हलप तर एनव्हलप सारखंच असतं ना. असं काय बघतोयस तू. कधीपासून काय बघताय तुम्ही असं उलट सुलट करू. नाही मी फक्त बघत होतो की ज्याने कोणी आपल्यासाठी ट्रिप स्पॉन्सर केली आहे त्याचं नाव लिहिलं आहे की नाही ते दिसत नाही. पण ओ भिडू खोलून बघ ना एनव्हलप मध्ये काय लिहिलंय ते. हो हो यात लिहिलंय की आज तुम्हाला सगळ्यांना सेंटोसा आयलंड मध्ये जायचं आहे आणि तिकडे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी एन्जॉय करायचं आहे आणि संध्याकाळी मरीना बे जायचं आहे आणि पुढे हे पण लिहिलंय की मी तुम्हाला तिकडेच भेटणार. फायनली आपली ट्रिप कोणी स्पॉन्सर केली आहे ते आज समजणार आपल्याला. पोपटलाल पुढे हे पण लिहिलंय की तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही आंबे खा कोया मोजू नका, फक्त एन्जॉय करा. एन्जॉय तर आपण खूप सारं करूया गोली सेंटोसा. आय नो राईट. मी पण सेंटोसा बद्दल खूप काही ऐकले. आय थिंक इट्स अमेझिंग प्लेस. वा मी आणि गोलीने पूर्ण सेंटोसावर रिसर्च केला आहे. इथे फन ऍडव्हेंचर थ्रिल सगळं काही आहे आणि मम्मी चांगल्यात चांगले रेस्टॉरंट पण आहे. वाटतंय इथे मज्जा येणार आहे. हा संतोषा एकदम जोरदार आलेले. हा नाही नाही. अरे संतोषा नाही रे जेठालाल, सेंटोसा. एक मिनिट, मी काय चुकीचं बोललो. नाही तुझ्याप्रमाणे तू बरोबर बोललास. नाही सेंटोसा आहे पण जसं जेठालाल बोला संतोषा. बाबा ज्या ठिकाणी जाऊन मन आणि आत्म्याला संतोष भेटेल संतोषा. म्हणजे जेठालालचा अर्थ हाच होता संतोषा. बाप रे. ओ पोपू लवकर तयार होऊन खाली ये बघू, मग मी तुला सगळी मजा करून आणतो बघ. हो हो चला चला बाबा सगळे पटापट फ्रेश होऊन तयार होऊन खाली या आणि मग मज्जा करूया आपण सगळे. मी सगळ्यांच्या रूमची चावी घेऊन येतो. घेऊन ये घेऊन ये. अच्छा त्यांनी सांगितलंय की लगेज सगळ्यांच्या रूम मध्ये पोहोचेल, तर एका तासाने आपण इथेच भेटणार आहोत. ठीक आहे चला 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 चला. बोया हे काय सगळं मी पडलो असतो ना. मी काय गेलो. हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आलो 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 आलो. आम्ही पण आलो आम्ही पण आलो. चला चला व्हेरी गुड व्हेरी गुड. ओ माझ्या प्रिय गोकुळधाम वासियांनो, माझी गोकुळधामची गँग एकदम शानदार खूप कमाल बहारदार सर्वात छान टूर साठी तयार झालीय. येस बल्ले 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 बल्ले. हा ते सगळं ठीक आहे सोडी, पण पोपटलाल कुठे आहे. ओ पोपू कुठे आहे. अरे कमाल आहे, मी तुला विचारतोय आणि तू मला विचारत आहे. अरे तू त्याला घेऊन येणार होतास ना. ओ भिडू मी पोपूच्या रूम मध्ये गेलो होतो पण तो तिकडे नव्हता. मला तर वाटलं तू घेऊन आला असेल त्याला. कमाल आहे रूम मध्ये पण नाही आहे इथे पण नाही आहे, तर मग गेला कुठे. कुठे हरवले तर नाहीत ना पोपट भाऊजी. ए कमाल आहे, जेव्हा पण आपण फिरायला जातो ना तेव्हा कोण ना कोणी हरवतच.
काकाजी तुम्ही इथेच थांबा. काय बोलत काय बोलस तू? नाही माझा अर्थ की चांगला आहे की तुम्ही इथेच आहात. ओ यारो कोकुने ने वड्डे हॉटेल ने कितले पंगे शोधायचं शोधायचं म्हणजे शोधायचं शोधायचं कुठे शोधायचं? बरोबर. आपण त्याला इतक्या नैराश्यतून बाहेर काढला होता असं तर नाहीये ना की नैराश्यमुळे तो परत गेला असेल? नाही 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 मेहता साहेब तो परत नाही जाऊ शकत. का? कारण त्याच्याकडे परत जाण्याची तिकीटच नाहीये आणि मला नाही वाटत की तो स्वतःच्या खर्चातून परत जाईल. भिडू मागच्या काही दिवसांपासून आपला पोपू खूप उदास होता आणि उदास असल्यावर माणूस कुठेही जाऊ शकतो काही करू शकतो. अरे देवा मला तर पोपट भाऊंची काळजी वाटते. येठ्या पाण्यातून आला नाही हे दोघे एकत्र तर नाही आहेत. हॅलो फ्रेंड्स आय एम रेडी. हे रेडी वाडी कुठे होता तू? अहो काकाजी मी सगळ्यांच्या आधी तयार होऊन इकडे आलो होतो पण तुमच्यापैकी कोणी आलं नव्हतं म्हणून मी जरा बाहेर गेलो होतो हॉटेल बघायला. चला चला सेंटोसा आपली वाट बघतोय चला. अरे कुठे जाणार पोपटलाल? अजून जेठालाल कुठे आलाय? नक्की तो त्याच्या रूम मध्येच असणार. ए बाबा टप्पू कुठे आहे तुझे पप्पा? कुठे परत फ्रेश होऊन झोपले तर नाही ना? नाही नाही पप्पा उठलेले आता थोड्या वेळात येतीलच इथे. इंडिया मध्ये पण लेट आणि सिंगापूर मध्ये पण लेट. देश बदलला पण याची सवय नाही बदलली. बघितलं काकाजी आता जेठालालमुळे सगळ्यांना उशीर होत आहे. हे बघ भिंडी मास्तर मी जेठ्यामुळे सगळ्यांना उशीर नाही व्हायला देणार. तुम्ही सगळे जा मी येतो जेठाला घेऊन. अरे असं कसं चालेल काकाजी सगळे एकत्र आले तर सगळे एकत्र जातील तर एकटं कसं सोडायचं? बाबा तिकडे आपण सगळे एकत्रच आहोत ना. तुम्ही लोक जा बाहेर गाडी उभी आहे. आजोबा मी पण तुमच्या सोबत इथेच थांबतो. तू हट्टीपणा करू नकोस तू सगळ्यांसोबतच जा मी जेठाला घेऊन येतो. पण काकाजी असं निघून जाणं बरोबर नाही. अरे बाबा आता कुणी मध्ये बोलणार नाही. मी म्हटलं ना तुम्ही सगळे जा मी जेठाला घेऊन येतो. जातो जेठा पण न कधी सुधारणार. सिंगापूर मध्ये सुद्धा माझा ओरडा खाणार. Gokuldam, we were just left from hotel to Santosa. I'm keeping eye on them. Over and out. अरे हे काय बाबूजी तुम्ही एकटेच? कोणी आलं नाही अजून? हे आले नाही वाडी बाबूचक सगळे जण तुझी वाट बघून निघून गेले. निघून गेले? मला एकटा सोडून सगळे सगळे बाचेचे निघून गेले. मी त्यांना पाठवलं. मला असं वाटत नव्हतं की तुझ्यामुळे सगळ्यांना उशीर व्हावा. पण बापूजी चुप आहे. कुठे होता तू? यायला एवढा उशीर काय झाला? तुमच्या संस्कारांमुळे बापूजी. काय? लहानपणापासून तुम्हीच मला शिकवलंय ना की बेटा रोज सकाळी सूर्यदादाला जल अर्पण केलंच पाहिजे. तर मी टेरेसवर गेलो होतो ना सूर्यदादाला जल अर्पण करण्यासाठी. तर जाताना तर मी कसा बसा वर पोहोचलो पण खाली येताना ना हे सगळं असं गोलगोल आहे ना तर मला मिळाला नाही रस्ता आणि त्यामुळे तर चुकलो. कसा बसा इकडे येऊन पोहोचलोय त्यामुळे उशीर झाला ना बाबूजी. या विचित्र विचित्र घटना तुझ्या सोबतच का घडतात? मला पण हेच माहिती करून घ्यायचंय बापूजी पण आतापर्यंत याचं उत्तरच नाही मिळालंय. कोणी आहे का आज उत्तर देईल मला याचं? का माझ्या सोबतच असं सगळं होत असतं? शांत शांत चल चल आता जाऊया. चल कुठे ते लोक तर सगळे निघून गेले ना कुठे गेलेत ते? इथे विचार. भाऊ हे सेंटोसा आयलंडला इथून कसं जायचं? एक मिनिट बापूजी मी बोलतो त्याच्याबरोबर. आम्ही दोघे सेंटोसा आयलंड जायचंय गो. टॅक्सी सेंटोसा आयलंड. Oh, you want to go Sentosa by taxi? Ah, taxi, taxi, Sentosa. No taxi, you can go by scooter. Scooter? Yes, there. Scooter? Yes. Sentosa Island scooter? Yeah. Oh, Bapuji, you can go on scooter to Sentosa Island. Hey. Yes, you can go on scooter to Sentosa Island. Good. Okay, thank you. No problem. Thank you. Thank you. Buddy Jethia. हे तर लहान मुलांचं खेळणं वाटतंय. हो बापूजी मगाशी लॉबी मधलं बघितलं तर मला वाटलं लांबून बघतोय म्हणून छोटी वाटते पण जवळ येऊन बघितली तर ही अजूनच छोटी वाटते. आता याच्यावरून आपण दोघांनी कसं जायचं?
आता जे पण आहे जावं तर लागेल ना बापूजी. अरे जायला तर लागणार काय जेठ्या, आपलं वजन पेललं तर पाहिजे. समय जसो बापूजी, एकदा प्रयत्न तर करूया. हा बसा बसा तुम्ही बसा. अरे बापूजी, मी चालवतो तर मला पुढे बसावं लागेल ना, तुम्हाला मागे बसावं लागेल. मी चालवणार कसा? नेहमीच असतेच. हा तू पुढे बस. काय कर. सॉरी सॉरी बापूजी, तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही तू बस आधी तू बस. हा एक हा आता तुम्ही बसा बापूजी. असे बसाल तर तुमचे पाय घसळतील ना रस्त्यामध्ये. मी बसलोय तसे बसा ना. हा चला. अरे काय करतोस, बसू तर ते मला नीट. अरे ही स्टँड वरन निघाली ना. एक मिनिट. हा एक मिनिट तू असाच रहा. आता हा बसलात ना. अहो पाय जरा वर कुठेतरी ठेवा ना. हा अरे कुठे ठेवू. अहो ते बघा ना, खाली आहे ना ते हँडल सारखं आहे ना पाय ठेवायला, ते बघा. हा त्याच्यावर ठेवा पाय. पाय इथे चाकात आला तर? नाही 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 येणार बापूजी. हा ठीक आहे, सांभाळून चालो. हे सांभाळून जेठ्या. जेठालाल एंड हिज फादर जस्ट लेफ्ट फॉर सांतोसा. ओव्हर एंड आउट. बाबूजी मजा येते स्कूटर वर. अरे बाबा तू बोलू नको, पुढे बघून चालव आणि लवकर पोहोचव. अरे बाबूजी तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला पोहोचवेन फटाफट. अरे बाबा भिंडी मास्तर असता तर टेन्शन नसतं आलं, तो रोज स्कूटर चालवतो. तू रोज नाही चालवत ना स्कूटर. बापूजी ही गिअर वाली स्कूटर नाही आहे, ही तर लहान मुलांच्या खेळण्यासारखी आहे, बॅटरी वाली स्कूटर आहे. बापूजी ही स्कूटर बघून ना मला एक जबरदस्त आयडिया आली. काय? आपण ना या अशा खूप साऱ्या स्कूटर होलसेल मध्ये घेऊन जाऊया, आपल्या दुकानात ठेवूया. खूप विकला जाईल, एकदम जोरदार आयटम आहे. काय म्हणता? चांगली आयडिया आहे. हा तू आता फटाफट चालव आणि सॅन्टोसाला पोहोचव, तिकडे सगळे वाट बघत असतील. आता पोहोचलोच ना फटाफट. अरे फटाफट म्हणजे जरा हळू चालव. बापूजी कधी बोलते फटाफट चालव, कधी बोलते हळू चालव, काय समजत नाही. अरे बाबा तू लवकर पोहोचव पण हळू चालव. लवकर मग हळू चालवून लवकर कसं पोहोचणार बापूजी? तू चालव ना बाबा. हा ओके ओके. काय झालं? चढण आहे बापूजी, चढत नाहीये. चढण आहे थोडीशी. बसा बापूजी बसा. चल चल. एक मिनिट बापूजी, अजून थोडस चढण आहे. बाबा अरे चल ना बाबा जेठ्या, लवकर चल ना. तू तू बघ तिकडे जाऊन खूप मजा येणार आहे. तर या जादुई शहराने गोकुळधाम वासियांना आपल्या मिठीत घेतलंय, किंवा असं म्हणू शकतो की गोकुळधाम वासियांनी शहराला आपल्या मिठीत घेतलंय. इतकं सुंदर शहर आहे सिंगापूर. इथे कमालीच्या गोष्टी आहेत, कुठे फन आहे, कुठे ऍडव्हेंचर आहे, तर कुठे थ्रिल आहे, आणि प्रत्येक ठिकाणी हसणं आहे, धमाल आहे, मस्ती आहे. गोकुळधाम वासी प्रत्येक व्यक्ती मजेत फिरत आहे, पण सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे, किती व्यक्ती आहे कोण ज्यांनी ही जबाबदारी उचलली आहे आम्हाला इथे पाठवायची. इतके कष्ट केलेत, एवढे पैसे खर्च केलेत, तर कोण आहे ही व्यक्ती? काय हवाय त्याला की आम्ही इकडे यावं फिरावं? कुठलं जाळत नाहीये ना? काही आम्ही लोक हसत तर नाही ना? काही कुठलं संकट आमची वाट तर नाही बघत आहे ना? असे बरेच प्रश्न आहेत. पण एवढ्या छान वातावरणात संकटाचा कोण विचार करणार? आता तरी आम्ही आणि तुम्ही मिळून करूया सिंगापूरची टूर. बस तर प्रिय मित्रांनो, बघत रहा, हसत रहा, गोकुळधामची दुनियादारी.